महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपचे आमदार योगेश सागर यांच्या कार्यालयामध्ये तोडफोड केली. राज ठाकरे यांनी पहिल्यांदा स्वतः रिक्षा जाळून दाखवावी मग कार्यकर्त्यांना सांगावं असं वक्तव्य सागर यांनी केलं होतं. त्यानंतर मनसैनिकांनी कांदिवली पश्चिम मधील योगेश सागर यांचं कार्यालय फोडलं आहे. राहुल बजाज यांच्या फायद्यासाठी फडणवीस सरकारने 70,000 रिक्षांचे परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवीन परवान्याच्या रिक्षा रस्त्यावर दिसल्यास त्या जाळा अशी चिथावणी राज ठाकरे यांनी दिली होती. मनसेच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद हॉलमधील कार्यक्रमात ते बोलत होते. राज ठाकरेंच्या या विधानावर कांदिवलीच्या चारकोपमधील भाजप आमदार योगेश सागर यांनी प्रतिक्रिया देत राज यांनी पहिल्यांदा स्वतः रिक्षा चालवावी असं आव्हान दिलं. त्यानंतर मनसेने खळखट्याक स्टाईलने आमदार सागर यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. राज ठाकरेंच्या या भाषणामुळे सगळीकडूनच त्यांच्यावर तोंडसुख घेतलं जाते. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे सर्व पक्षांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या महानगराने सर्वांना सामावून घेतलं आहे. भाषा आणि प्रांतवादावरून लोकशाही विरुद्ध हिंसक भाषा करणे चूक आहे. याद राखा, मुंबईत अशी हिंसक भाषा आम्ही चालू देणार नाही. गोरगरिबांच्या रिक्षात जाळण्याचा मनसुबे रिपब्लिकन पक्ष उधळून लावेल. त्यासाठी अशा गुंड प्रवृत्तीवर रिपब्लिकन कार्यकर्ते तुटून पडतील असा संतप्त जोरदार इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले यांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिलाय. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 10व्या वर्धापन दिनी आपल्या भाषणात तरुणांना जाळपोळ करण्यासाठी चिथावणी देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. यावेळी ते म्हणाले, राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने चिथावणीखोर भाषणे करून सर्वसामान्य मराठी तरुणांची माथी भडकावली होती. त्यामुळे मुंबईसह अन्य ठिकाणी परप्रांतीय तरुणांना मारहाण तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले होते. परिणामी अनेक सर्वसामान्य घरातील तरुणांना गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद झाले होते. अशा पद्धतीने चिथावणीखोर भाषण करणे गुन्हा असल्यामुळे सरकारने तात्काळ राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे नवाब मलिक यांनी म्हटले. तर दुसरीकडे मराठा माणसांच्या नावावर राजकारण करणाऱ्या शिवसेनेने पर्यायाने शिवसेनेचे मंत्री असलेल्या परिवहन विभागाने मराठी माणसाला डावलत परप्रांतीयांना अधिक रिक्षा परमिट मिळतील अशी भूमिका घेतल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी धनंजय मुंडे यांनी केलाय. पुढे ते म्हणाले, कोणीही ठाकरे असतील, कायदा हातात घेण्याचा अधिकार त्यांना नसल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. मात्र अशा प्रकारे जर 1100 कोटींचा व्यवहार झाला असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. त्याचबरोबर मराठी माणसांच्या नावावर शिवसेना राजकारण करते. तर भाजपचे आमदार आणि पूर्वी मनसेमध्ये असणारे राम कदम यांनी राज ठाकरेंच्या भाषणानंतर काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. मी राज ठाकरेंचा मनापासून आदर करतो, मात्र अशा प्रकारे महाराष्ट्रातल्या तरुणांना, अगोदरच त्यांच्या अंगावर हजारो केसेस आहेत आणि त्यांना एकदा जाऊन विचारा की एकदा केस झाले की स्वतःचे आई वडील सोडून कोणीही सोबत उभं राहत नाही. म्हणजे मी देखील त्या पक्षामध्ये 5 वर्ष काढली आहेत. माझा स्वतःचा अनुभव आहे, सगळ्यांचा अनुभव आहे.